देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांनी जनतेला दिलेल्या संबोधनामध्ये सांगितले की रविवारी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी नऊ वाजता आपापल्या घरातील लाईट बंद करून नऊ मिनटे दिवे किंवा टॉर्च लावून विरुद्ध लढा द्यायचा आहे परंतु मित्र हो जर सर्व देशात एकाच वेळी लाईट बंद केले तर डिमांड एकदम कमी होऊन जाईल आधीच आधीच डिमांड कमी झाल्यामुळं जनरेशन व सप्लायचे गणित बिघडले आहे जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केले तर अजून परिस्थिती बिघडून जाईल व स्टेट तसेच से सेंट्रल ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर फेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून अशा विधानांचा काळजीपूर्वक पुनर्विचार व्हावा व लाईट ना बंद करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावली जावी अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे सद्यस्थितीत महाराष्ट्राची पॉवर डिमांड ही तेवीस हजार मॅगावॅटवरून तेरा हजार मॅगावॅटवर आलेली आहे लॉकडाऊनमुळे इंडस्ट्रीयल लोड पूर्णतः झिरो आहे तेरा हजार मॅगावॅट हे फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रीप होतील संपूर्ण राज्य अंधारात जाईल महाराष्ट्र सारखे मोठे पॉवर डिमांड असलेल्या राज्यात जर ग्रीड फेल्युअरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टीस्टेट ग्रीड फेल्युअर होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल अत्यावश्यक अत्यावश्यक सेवा हॉस्पिटल सेवा विस्कळीत होतील एक पॉवर स्टेशन सर्विसमध्ये यायला साधारणतः सोळा तास लागतात याप्रमाणे सर्व परिस्थिती नॉर्मल व्हायला साधारणतः एक आठवडा जाईल म्हणून मला जनतेला सल्ला द्यायचा आहे की आपण कृपया आपण करणाऱ्या कृतीचा पुनर्विचार करावा आणि करोना युद्धासाठी या देशातला वीज ही अत्यंत महत्त्वाची घटक आहे आणि इसेन्शियल घटक असल्यामुळं विजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं